आयत, समभुज चौकोन आणि चौरस यांचे विशेष गुणधर्म शिकूया. आयत, समभुज चौकोन व चौरस हे समांतर भुज चौकोनही असतात, त्यामुळे सम्मुख बाजू समान असणे, सम्मुख कोण समान असणे आणि कर्ण परस्परांमध्ये भागणे हे गुणधर्म या तिन्ही प्रकारच्या चौकोनात असतात. याच्यामध्ये एक प्रमेय शिकू, आयताचे कर्ण एकरूप असतात. आता या ठिकाणी एक आकृती काढली, ए बी सी डी हा आयत आहे, याच्यामध्ये कर्ण ए सी एकरूप कर्ण बी डी. या आता त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीसीबी मध्ये, एबीसी त्रिकोण व त्रिकोण डीसीबी मध्ये रेख ए बी एकरूप रेख डी सी या आयताच्या काय आहेत, सम्मुख बाजू आहेत. कोण एबीसी एकरूप कोण डीसीबी हा प्रत्येकी 90° कोण आहे. आयताचा प्रत्येक कोणा 90° मापाचा म्हणजे काटकोन असतो. या दोन्ही त्रिकोणांमध्ये बाजू बी सी जी आहे ती काय आहे, सामायिक बाजू आहे. रेख बी सी एकरूप बाजू सी बी. मग याच्यावरून हे दोन त्रिकोण आपण त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण डीसीबी बाकोबा कसोटीनुसार ते त्रिकोण काय होतील, एकरूप होतील. मग जर कधी दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्या संगत बाजू कसे असतात, एकरूप असतात. म्हणून रेख ए सी एकरूप रेख बी डी एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. परंतु रेख ए सी व रेख बी डी हे काय, चौकोनाचे कर्ण आहेत. म्हणून आपण जर लिहू कर्ण ए सी एकरूप कर्ण बी डी. आता आपण समभुज चौकोनाचे गुणधर्म पाहू. समभुज चौकोनाचा पहिला गुणधर्म आहे, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे कसे असतात, लंबदुभाजक असतात. या ठिकाणी ई एफ जी एच हा एक समभुज चौकोन आहे. याच्यामध्ये ई जी आणि ई एफ एच हे दोन्ही काय आहेत, कर्ण आहेत. ते कर्ण एकमेकांना काय आहेत, लंबदुभाजक आहेत. कर्ण ई जी हा कर्ण एच एफ चा लंबदुभाजक आहे आणि कर्ण एच एफ हा कर्ण इजीचा काय लंबदुभाजक आहे. आता आपण चौरसाचे गुणधर्म शिकूया. चौरसाचे गुणधर्म, चौरसाचा कर्ण परस्परांचे कसे असतात, लंबदुभाजक असतात. ह्या ठिकाणी एबीसीडी हा एक चौकोन आहे. चौरसाचे कर्ण कसे असतात, एकरूप असतात. कर्ण एडी एकरूप कर्ण बीसी. चौरसाचे कर्ण कसे असतात, सम्मुख कोण दुभागतात. हा एक तिसरा त्याचा गुणधर्म आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आता सराव संच 5.3 काढा. त्याच्यामधला पहिला गणित आहे, चौकोन ए बी सी डी या आयताचे कर्ण ओ मध्ये छेदतात. जर ए सी बरोबर 8 सेंटीमीटर तर बी ओ बरोबर किती. जर कोण सी ए डी बरोबर 35° तर माप कोण ए सी बी बरोबर किती. तपा, ए सी किती दिली आपल्याला, 8 सेंटीमीटर आहे. आता ए बी सी डी हा काय आयत आहे. आता आयताचे कर्ण कसे असतात, एकरूप असतात. आता या ठिकाणी एक चौकोन एबीसीडी हा काय दिलाय, तुम्हाला आयत दिलेला आहे. याच्यामध्ये आयताचे कर्ण कसे असतात, एकरूप असतात. बी डी बरोबर ए सी. बी डीची किंमत किती आपल्या, आता किती होईल, 8 सेंटीमीटर होईल. आता आपण असं लिहू बी ओ बरोबर 1/2 बी डी. आयताचे कर्ण काय करतात, दुभागतात. म्हणून बी ओ बरोबर काय होईल, 1/2 दोनाने 8 भाग देतो तर किती मिळेल, बी ओची किंमत मिळेल आपल्याला 4 सेंटीमीटर मिळेल. आता रेख ए डी समांतर रेख काय बी सी आहे आणि याच्यामध्ये जर कधी आपण ए सी ही छेदिका घेतली तर दोन समांतर रेषांनी तयार होणाऱ्या विक्रम कोण कसे असतात, एकरूप असतात. व कोण डी ए सी, कोण डी ए सी एकरूप कोण ए सी बी. ए सी बी म्हणजे या ठिकाणी हे दोन जे कोण असतील हे दोन्ही कोण विक्रम कोण होतील आणि ते एकरूप असतील. म्हणून आता तुम्हाला कोण डी ए सी चा वापर दिलाय 35°, म्हणून मापकोन ए सी बरोबर किती होईल, 35°. याच्यामध्ये आपण 5.3 मधील पहिले उदाहरण सोडवलेले आहे. राहिलेले दोन उदाहरणं तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मदतीने सोडवायची आहेत. धन्यवाद.